संकल्प बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष नितिन कदम यांनी सर्वधर्मीय व आंतरजातीय 55 ते 60 जोडप्यांचा भव्य कन्यादान सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करून कन्यादान करण्याचा संकल्प केला. गरीब, शेतकरी, शेतमजूर, कामगार, SC ST OBC व सर्व जातीय तथा आंतरजातीय आणि सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा आगामी 16 जून रोजी जाधव पॅलेस बडनेरा रोड येथे आयोजित करण्यात आला आहे. सामूहिक विवाह सोहळ्यात लग्न करणाऱ्या वरवधूंना समाजसेवी नितिन कदम यांच्या संकल्प बहुउद्देशीय संस्थेचे माध्यमातून शासकीय अनुदानासह नवदंपतींना आर्थिक मदत व भेटवस्तूसुद्धा देण्यात येईल. सामूहिक विवाह सोहळ्यात येणाऱ्या पाहुण्यांची जेवण व्यवस्था, फोटोशूटिंग, बँड अशी व्यवस्था मंगल कार्यालयातच करण्यात आली असून वधू मुलींना साडी, चोळी, बांगडी, मंगळसूत्र, नवरदेवाला आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहे. डॉक्टर रुपेश खडसे यांच्या वतीने मोफत ड्रायव्हिंग लायसन्स देखील दिल्या जाणार आहे. या विवाह सोहळ्याला सर्वांनी उपस्थित राहून नवदंपत्यांना आशीर्वाद देण्याचे निमंत्रण संकल्प बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष नितिन कदम यांनी केले आहे. सोहळा चांगला झाला पाहिजे, नाही तर 100 200 500 करा एक तर का आमचं ते मंगल कार्यालयात आम्हाला असं वाटते ते मंगल कार्यालय आम्हाला कमी पडलं म्हणजे जाधव पॅलेस आहे कारण की आमचं 5-7 हजार रुपयाचं वाढत होतं म्हणजे आता ते एक आहे एक चुकी त्याच्यातून शिकायला भेटते असा सुद्धा थोडा आम्ही या हा झाला त्याच्यानंतर आम्ही दिवाळी करू दिवाळीनंतर आम्ही जे राहिले लोक आहेत पण त्याच्यानंतर एक मुस्लिम समाजामध्ये पण एकदम गरीब लोक आहेत तो स्पेशल मुस्लिम समाजासाठी दिवाळीनंतर आम्ही एक सामूहिक लग्न सोहळा म्हणजे कसा हा तर आंतरराज्य झाला याच्यामध्ये तुमचे आंतरराज्य तोटे जे आहे 52 रुपये ST कॅटेगरीतले 10 आहे, VGNT मधले 1 आहे, NT मध्ये 2 आहे, OBC मध्ये 2 आहे, SC मध्ये 2 आहे, VGNT मध्ये 1 आहे, अपंग असे 4 आहे. म्हणजे 70-74 लोकांच्या जवळपास आमच्या इथे हे होऊन जातं याच्या होतात ते कदा कॅपॅसिटीच नाही आहे तिथं जर मोगल करण्याची नाही तर आम्ही आणखी वाढवणार ते तर एक प्रोग्राम चांगला झाला त्याचा नाही तर लोक करतात ते नाव कुठे दर्शन कुठे करतात आम्हाला पटत नाही म्हणून ह्या सोहळ्याला तुमची उपस्थिती प्रार्थनीय आहे. नवरदेव जे नव दाम्पत्य त्यांना तुमचा आशीर्वाद भेटला पाहिजे. अभी यहाँ कारण है पत्रकार परिषद